संसार हारा हर मोह शांत कुंडली कवर दे हारुथ श्री ज्ञान रे तुका श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सब संत की जय जय जय। निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद ऋतम भरा तत्र प्रज्ञा सूत्र अट्ठेचाळीस सूत्र धरी दोन तीन सूत्र आहे। ऋतम भरा ये यथाशास्त्र यथा न्याय यथावत अशी त्याची बुद्धी आहे। ती प्रज्ञा आपली बुद्धी काही तशी नसते आणि त्याचं कारण हे सांगितलं निर्विचार वैशारद्य आल्याशिवाय ऋतम भरा प्रयत्न होणार। ऋत याचा अर्थ जसं शास्त्रांनी सांगितलेलं आहे तसं नेमकं लक्षात येणं हे ऋतम भरा प्रयत्न। आपली स्थूल असते प्रयत्न स्थूल बुद्धी असते स्थूल विषय ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्या स्थूल बुद्धीमध्ये असते सूक्ष्म विषय ग्रहण करण्याचं सामर्थ्य सूक्ष्म बुद्धीमध्ये असते पण ऋतम भरा प्रयत्न ही वेगळीच आहे। आपल्याला झाड हे झाड दिसतं माणूस हे माणूस दिसतं नदी हे नदी ह्याच्यापेक्षा आणखी काही दिसत नाही पाणी हे पाणी दिसतं पण एखाद्या शास्त्रज्ञ आला की त्याला H2O दिसत आपल्याला पाणी हे नुसतं पाणी तहान भागते ते ह्याच्यापेक्षा काय नाही पोहता येतं ते आपल्या स्वयंपाकाला पडत इतकंच आपल्या लक्षात येतं पाणी बघितल्यानंतर आणखीन पण एखादा शास्त्रज्ञ आला तर त्याला वाटतं दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन दोन्ही परस्पर विरोधी द्रव्य एकत्रित होऊन पाणी झाले हे त्याच्या लक्षात आणखीन कोणी जर ऋतम भरा प्रज्ञावाला तर तो म्हणतो आपो नारायण। सूक्ष्म बुद्धी आहे त्या शास्त्रज्ञाची स्थूल बुद्धी आपण सामान्य माणसांची पण एखादा ऋतम भरा प्रज्ञ असेल तर निर्विचार वैशारद्य ज्याला प्राप्त झाला असेल रोज ध्यानामध्ये सहजच निर्विचार अवस्था होत असेल तर त्या व्यक्तीला ते ते पाणी देखील नारायण स्वरूप दिसत वायुदेव असं तो म्हणतो आपो नारायण असं तो म्हणतो जे जे भेटेल भूत ते ते मानी जे भगवंत ऋतम भरा प्रज्ञा मूलगामी आहे बरोबर पाहत नाही नाम रूप वर्ण आकार याचं जे अधिष्ठान आहे ते स्थूल दृष्टीला दिसत नाही सूक्ष्म दृष्टीलाही दिसत नाही। गुरुकृपेने निर्विचार नैपुण्य त्याच्यामध्ये प्राप्त झालं सहनिर्विचार अवस्था व्हायला लागली ज्या निर्विकार अवस्थेमध्ये जीवशिवाची गाठ पडत असते मनाचं उन्मन होत असतं नो माइंड स्टेट अशी अवस्था क्षण क्षण भोगू शकला रोज नित्य ध्यानामध्ये तर कित्येक वर्षांनी ऋतम भरा प्रज्ञा ऋतम भरा तत्र प्रज्ञा मागचे कितीला जास्तीत जास्त विवरण आपण केलं आता 49 जे सूत्र आहे श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात याला विशेष अर्थत्व असल्यामुळे ऋतम भरा प्रज्ञा नाही श्रुत म्हणजे वेद आणि अनुमान सर्क यांनी जे ज्ञान होतं ज्याने ज्याला विषय करतात त्याच्यापेक्षा या ऋतम भरा प्रज्ञेचा विषय वेगळा अन्य आता ह्याच्यावर देखील विवरण करताना सगळ्या टीकाकारांनी वेगवेगळे विवरण केले परंतु मला जे स्वतः जे माझा प्रतिक्रिया वाटतं ते सांग श्रुत काय सांगता अनुमान तरी काय प्रतर्क काय सांगतो यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्य आपण धूर बघितला की तिथे वन्य असलाच पाहिजे असं आपण तर्क करतो एखादा उत्तम मोठा बंगला बघितला दारामध्ये दोन गाड्या बघितल्या आपलं तर्क होता हा कोणी श्रीमान गृहस्थ इतरा सहज हे अनुमान प्रज्ञा एखादा चांगला उत्तम अभ्यासू अशी व्यक्ती आपण बघितली त्याने खूप अभ्यास केलेला एवढा तर्क आपल्याला यावा योग माहिती आहे वेदांत माहिती आहे हे सगळं आपल्याला कळत एखादा मनुष्य खूप असा बुद्धिमान दिसला तल्लख बुद्धिमत्तेचा आणि निर्णय विषयामध्ये खूप ह्यांनी अभ्यास केलेला विचार केलेला चिंतन केलं असं काय
पूजा करत असताना ज्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत असा पण एखादी व्यक्ती जर बघितली आपल्या लक्षात मोठा भावी तर्क हे जे आहेत आपल्याला ही तर्क प्रज्ञा अनुमान प्रज्ञा यांनी तर्कानी आपण काही ज्ञान प्राप्त करून घेत असतो ही तर्क अनुमान प्रज्ञा श्रुतानी त्रैगुण्य दिशेला हवेदा आपण लक्षात घ्या वेद अनंत बोलूया पण त्रिगुणात्मकच आहे त्याच्यापेक्षा वेद अधिक काही सांगत नाही तुम्हाला नुसतं दाखवतात बोल किंबहुना नकारात्मकच ज्ञान वेद सांगत असतात वेद यज्ञ कसा कसा करावा ते सांगते सूर्योपासना कशी ते सांगते पृथ्वीची उपासना कशी करावी तेही सांगते बाकी वेद उदंड बोलते तथापि परमात्मा कसा आहे आणि तो कशाने प्राप्त होता याचं फक्त बोल दाखवत न तत्र सूर्यो भाती बघा तुम्ही नकारात्मक न चंद्र तारकम ने मा विद्युतो भांति कुतो यम अग्नि तमेव भांतम अनुभाति सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाति आता ह्याच्यामध्ये परमात्मा काय कळलं ते सांगा तिथे सूर्य प्रकाशित करू शकत नाही त्या वस्तूला चंद्र नाही अग्नि नाही तारका कुठल्या अग्नि कुठला ज्याच्या प्रकाशाने हे सर्व प्रकाशित होत असा तो आहे काय कळलं सांगा वेदांत सांगितलं आपल्याला यतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा सगळं नकारात्मक आहे बघा जे वाणी काम करू शकत नाही वाणीचा तो विषय होत नाही इंद्रियांचा विषय होत नाही बुद्धीचा विषय होत नाही सांगा आता हे जे वेद बोलला ते वृत्तंभरा प्रज्ञेला कळत नेमकं काय आहे म्हणून वृत्तंभरा प्रज्ञा ही वेदांचा जो विषय आहे त्याच्यापेक्षा अन्य विषय आहे कारण विशेष अर्थत्र त्याच्यामध्ये आहे वृत्तंभरा प्रज्ञेचं चटकन लक्षात येतं काय आहे यतो वाचो निवर्तन ते वेद म्हणाल्या बरोबर वृत्तंभरा प्रज्ञाचा असेल तर कळतं की वाणीचा विषय येत नाही सद्गुरु आणि शिष्य प्रश्न विचारत महाराज ब्रह्म म्हणजे काय ते सांगा उपनिषद आहे ती कथा आहे ब्रह्म म्हणजे काय ते काय बोलू शांत पुन्हा आणखी ब्रह्म म्हणजे काय त्यानं वाटलं म्हणून ऐकू आलं पुन्हा विचारलं ब्रह्म म्हणजे काय ते शांत होतं पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं मोठ्याने ब्रह्म म्हणजे काय ते शांत होतं शेवटी त्या शिष्य विचार माझं बोलणं तर माझा प्रश्न तुम्हाला ऐकू द्या ते म्हणाले ऐकू आला ब्रूम हा खरू वजन त्वम न विजान असी बाकी सांगतो ना ब्रूम हा आम्ही बोलतो तर तुला कळत नाही प्रज्ञा रुतंभरा नाही फक्त श्रुत अनुमान इच्छित प्रज्ञा आहे रुतंभरा प्रज्ञा जर असती तर आम्ही बोलतो आणि शांत हा जमात्मा शांत आहे तू तुला कळत नाही ह्याचं कारण प्रज्ञा रुतंभरा पाहिजे नुसतं वेदांचा अभ्यास करून येत नाही आणि म्हणून गीता देखील सांगते त्रैगुण्य विषया वेदा नित्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योग क्षेम आत्मवान तो आत्मवान झाल्याशिवाय होत नाही आणि आत्मवान व्हायला पुन्हा ते निर्विकार वैशारद्य आल्याशिवाय होत म्हणून श्रुतप्रज्ञा आहे निश्चितच आहे बुद्ध्या वेदांतासारखं कोण आणखी नाही अहितापासून काढीची हित देऊन वाढविती नाही श्रुती परवती मावली जगा असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणून त्यांचा देखील गोंधळ उडालेला आहे यावान अर्थ उदपाने सर्वत संपृत होते याच्यावर विवरण करताना त्यांना इतर मग गोष्टी घ्यायला लागल्या थोडं बाजूला ठेवायला लागलं आपल्याला हे सगळं यावान अर्थ उदपाने सर्वत संपृत सगळ्या बाजूनी पाणीच पाणी झाला असताना एखाद्या तृषार्थ माणसाला जितकी विहिरीची आवश्यकता एखाद्या जलाशयाचा तिथे पाणीच पाणी आहे त्याला विहिरीचं काय आवश्यकता पावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणाचे विजानत जो ज्ञानी पुरुष आहे त्याला वेदांशी करायचंच काय मुळी जो ज्ञानी झाला त्याला रुतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली जरा प्रत्येक गोष्ट मी काय आकलन होते त्याच्या बुद्धीला त्याला तर वेदापासून काय शिकायची वेद प्रज्ञा पाहिजेच काय झाला श्रुतप्रज्ञा पाहिजेच कशाला आणि अनुमान प्रज्ञा तरी कशाला पाहिजे एकदा कुणी व्यक्ती आली राहिली की नाम रूप वर्ण आकार त्याचा स्वभाव त्याची प्रकृती बाजूला होऊन जाते मीच मला पाहतोय असा बोध ज्या ऋतंभरा प्रज्ञा निर्विचार वैशारद्धीनी प्राप्त झाली की ऋतंभरा प्रज्ञा एखाद्या व्यक्तीला ज्ञानी पुरुषाला झाले की जे दिसतंय ना
आकार भिन्न है, स्वभाव भिन्न है, प्रकृति भिन्न है, वर्ण भिन्न है, तथा एक परमात्मा अखंड नटुन है जा प्रज्ञा कंटति रूपम मरा प्रज्ञा। नंतर वेद दुसरं काय आहे, ना समृत हे तिष्ठते रूपम अस्य डोळ्याने पाहायचं येत ना, चक्षुषा पश्यति कश्चिदेन हृदा मनीषा मनसा विकृप्तो एतद्विदुः अमृता ते भवन्ति। याच्यात हे आम्हाला रुतम मला प्रज्ञा असेल काय म्हणतो, पण तितकंच वेद बोलणार। आणि म्हणून तुकोबांनी सांगितलं वेद अनंत बोलिला, अर्थ सुखाची साधरा विठोबाची सर्व गावे निज निष्ठा नाम गावे, हे तुकोबा रुतम भरा प्रज्ञा होती म्हणून बोलू शकत। वेदाने उदंड सांगितलेलं आहे, पुष्कळ सांगितलंय, म्हणजे वेदापासूनच त्यातून काही भाग उपनिषद उपनिषदांचा अर्थ सगळ्या सारांश भगवद्गीता त्या भगवद्गीतेपासून त्याने तुझ्या आधी ग्रंथ म्हणजे वेद किती बोलले ते पहा। पण चारी वेद साही शास्त्र अठराही पुराणे मुखद्वेत जरी असली तरी उत्तम भरा प्रज्ञा जर नसेल तर नेमकं करणं मी परमेश्वराचं स्वरूप का, कारण परमेश्वराचं लक्षण सांगत असताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं काहीतरी उपनिषद सांग, सच्चित आनंद स्वरूप एक, सत्यम ज्ञानम अनंत म्हणतो ना, सच्चित आनंद म्हणतो काय एकच, आनंद आणि अनंत एक, अनंतातच आनंद असतो, संपू ज्यासाठी आनंद संपतो, म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सच्चित आनंद। त्यापैकी सत म्हणजे सत्ता मात्र परमात्मा आहे ही गोष्ट मूळ अवस्थेत देखील काढते, त्याला काही रुतम भरा प्रज्ञा नको, सत्ता मात्र परमात्मा आहे सगळ्या ठिकाणी, ज्या पण मूळ अवस्थेमध्ये देखील एवढी पोपट त्यांची कोणालाही काढत आहे, अरे जिकडे तिकडे परमात्माच आहे, आनंद होणार नाही। मनाच्या ज्या तीन अवस्था आहेत, शांत घोर मूड, शांत घोर आणि मूड, या मूड अवस्थेत देखील सत्ता मात्र परमात्मा करतो कळतो आपल्याला, कारण परमेश्वराच्या सत्तेशी आहे विश्व चालत नाही, एवढं विश्व ज्या अर्थी चाललेलं आहे, सूर्य असतोय, सूर्य म्हणजे त्याच्या भौतिक चंद्रायचा तृतीय असतोय, आपणही हलतोय चालतोय बोलतोय सगळं कुठेतरी सत्ता आहे, एवढं त्याला मूड अवस्थेत देखील आनंद मिळणार नाही। हा चैतन्य मात्र आहे, जाणीव मात्र आहे, हे घोर अवस्थेत देखील कळत, रजोगुणामध्ये देखील कळत, तमोगुण रजोगुण, पण आनंद मिळणार नाही। खरा परमात्मा एका शब्दात आनंद रूप आहे, ज्ञानमाजी अमृतानुभवात अगदी स्पष्ट केलेलं आहे, ते आनंद हे त्याचं स्वरूप, हे आनंद स्वरूप करायला वृत्ती शांत व्हायला पाहिजे, सत्वगुण पाहिजे, वृत्ती शांत व्हायला तर आनंद त्याच्या व्यतिरिक्त परमात्मा आहे, तो चैतन्य मात्र आहे, तो सगळ्या ठिकाणी भरून आहे, पहाणे इकडे तिकडे दिसतो आहे, आनंद कुठे चेहरा बघावता असा फुटली जायची कोवरी, इतकं सगळं तुला ज्ञान आहे, आणखी तुला आनंद काय, आनंद फक्त सत्वगुणामध्ये, सत्वगुण म्हणजे शांत अवस्था जेव्हा मनाची असेल तेव्हा ही शांत अवस्था निर्विचार वैशारंतमध्ये प्राप्त, आणि त्याने या ऋतंभरा प्रज्ञेने कळतो की अरे परमात्मा आनंद रूप आहे, मी हे आनंद रूप आहे, माझा आनंद मला जो गमसतो तो सत्वगुणामध्ये गमसतो, म्हणून सत्वगुणाची ठिकठिकाणी स्तुती केलेली आहे। हा सत्वगुण आपोआप येत नाही, रजतम दोन्ही ही सगळी जाळून टाकून सत्वगुणाचे काळ धरून जवळ तो आनंद प्राप्त करून झाला तेव्हा लक्षात येते की परमात्मा सगळ्या ठिकाणी आनंद किंबहुना जेवढा म्हणून आनंद आहे तो विषयाचा आनंद असो तो पदार्थाचा तेवढा तो आत्मानंदच आहे, आत्मानंदाचे ते अंश आहे। म्हणून ब्रह्मानंद विषयानंद असं पंचदशीमध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे, ब्रह्मानंद विषयानंद, विषयानंद हा देखील आत्मानंदाचा अंश आहे, तिथे विद्यारण्य स्वामींनी स्पष्ट केलं, कारण काय दुसरा आनंदच असू शकत नाही। पण हे सगळं कळायला रुतम भरा प्रज्ञाला, नुसतं वेद काय सांगतात तेवढ्यानेच हे भागत नाही, आत्मवान व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, मन सत्वगुणी व्हायला लागतं, हे सगळं झाल्याशिवाय आपल्याला नेमकं कळत नाही की वेद तरी सांगतायत काय, नाही तर वेद सांगून आपल्याला काही होत नाही, ती प्रज्ञा किचकीच राहते। श्रुत प्रज्ञा अनुमान प्रज्ञा ह्याच्यापेक्षा ही जे रुतम भरा प्रज्ञा ह्याचा विषय निराळात म्हणजे आत्मा परमात्मा जो अत्यंत गूढ आहे तो असतो। एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते तू अग्र या बुद्धी, अग्रबुद्धी म्हणजे रुतम भरा प्रज्ञा, ही जी अग्रबुद्धी म्हटलेली हीच रुतम भरा प्रज्ञा, ही जी दृश्यते तू अग्र या बुद्ध्या
सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी तेस्त आत्मा अरेवा द्रष्टव्या कस सांगितलं त्यांनी वेदांनी सांगितलं आत्मा अरेवा द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या कसं बघायचा आत्मा आत्मा किती सूक्ष्म आहे सूक्ष्माची सूक्ष्म गगनाचे पालजे गाळून घेतले असं म्हटलेलं आहे ज्ञानोबा सूक्ष्माची सूक्ष्म अशी ही वस्तू आमच्या सूर्यदृष्टीला दिसणारच आमच्या इंद्रियांना विषय होणार काय आपल्या शरीरामध्ये असलेला आकार हे आमच्या इंद्रियांना गोचर आहे कुठे कोणतीही सूक्ष्म इंद्रियांना गोचर होऊ शकत नाही हा आणखी सूक्ष्मतम मनाला गोचर नाही आपल्या सूर्यबुद्धीला गोचर नाही ह्याला ऋतंभरा प्रज्ञा लागते म्हणून अन्य विषय ही ऋतंभरा प्रज्ञा अन्य विषय असतात कारण त्याच्यात विशेषार्थत्र याचा अर्थ जो परमात्मा आहे आत्मा आहे हा त्या ऋतंभरा प्रज्ञेला विषय असतो जो श्रुत प्रज्ञेने नाही अनुमान प्रज्ञेला नाही म्हणून श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया हा दुसराच विषय असतो या ऋतंभरा श्रुत अनुमान प्रज्ञांची काही स्थूल गोष्टी आहेत त्या त्रिगुणात येतात तेवढ्या लिखित वर्णन करतात त्याच्यापेक्षा पलीकडे नकारात्मक वर्णन आहे सगळ्याच्या सगळं कुठल्याही वेदाच्या उपनिषदांचं कोणतंही अरे म्हणून जिथे उपनिषद थांबली तिथे आम्ही बोलतो असं ज्ञानोबा म्हणतात ते याच प्रज्ञेच्या जोरावर ज्या ठिकाणी उपनिषद थांबली संजय म्हणतो अरे ज्या ठिकाणी उपनिषद थांबली तिथे श्री हरिनी सांगितलं सगळं कथा परमात्मा आहे काय त्याचं स्वरूप आहे आणि अर्जुन ऐकतोय इतका आनंद आणखीन कुठे असेल असं वाटतं प्रत्यक्ष भगवंत सांगतात अर्जुन ऐकतो अहो कुणीतरी सांगतो आणि कुणीतरी ऐकतो ह्याच्यात देखील आनंद होतो तर प्रत्यक्ष भगवंत जे सांगताय कोणीतरी काही सांगत एक पंडित संस्कृत मध्ये सांगत आणि एक अडाणी शेतकरी तिथे बसलेलं रामकृष्ण सहज त्या वाटेने जात असताना त्यांनी बघितलं त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात ना अश्रुधारा वाहत आहे त्यांना आश्चर्य वाटलं शंभर हे तर संस्कृत मध्ये बोलतायत आणि याला तर संस्कृतचा गंध अशी शक्यता नाही ह्याच्या डोळ्यात ना अश्रुधारा कुठल्या वाहत म्हणून ते सहज गेले म्हणाले अरे हे जे काही पंडित बोलतात हे तुला तर काही कळण्याची शक्यता नाही तुझ्या डोळ्यात अश्रू का ते म्हणाले मला एवढंच सांगितलं कळलं की कृष्ण भगवान बोलत आहेत आणि अर्जुन ऐकतात हे ज्ञानीच मला आनंद निर्भर्ण होऊन गेला मला बाकी हे काय बोलतात ते कळलंच नाही गोपाळ कृष्ण प्रत्यक्ष बोलतात आणखीन कोणीतरी ऐकतंय बस इतकं पुरे ही जी काही प्रज्ञा आहे शुद्ध सत्वगुणात अधिष्ठित अशी आहे ह्या बुद्धीला विषय जो असतो तो भगवंतच असतो आत्माच असतो एवढं सोडून बाकी विवरण आहे याच्यामध्ये अन्य विषय म्हणजे अन्य विषय पण आत्मा हा त्याला विषय असतो परमात्मा हा विषय तो सूक्ष्माती सूक्ष्म परमात्मा जो गूढ असं म्हटलेला आहे तो गूढात्मा ज्या बुद्धीला प्रत्यक्ष विषय होऊ शकतो अशी ही ऋतंभरा प्रज्ञा आहे कारण त्याच्यात विशेष अर्थत्व आहे विशेष अर्थत्व याचा देखील अर्थ तो श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषय विशेष अर्थत्वा काय होतं त्याने पुढल्या हे सगळंच इतकं गोड शास्त्र आहे खरं म्हणजे झाली ऋतंभरा प्रज्ञा आम्हाला कळलं परमात्मा आहे आमचे जे संस्कार कितीतरी प्रकाराने आमच्यावर झालेले स्थूल बुद्धी स्थूल विषय रोज आम्ही विश्व हे पाहतोय आत्मा परमात्म्याचं अनुसंधान क्वचित लागतं तेव्हा बाकीच्या सगळ्या विषयाला काय चालेल होतं याचा काही उपयोग आहे का ऋतंभरा प्रज्ञेचा तर त्याच्या दिवशी पुढे तज्ज्ञः संस्कारः अन्य संस्कार प्रतिबंधी ह्याच्यापासून जो संस्कार निर्माण होत आहे ऋतंभरा प्रज्ञापासून पुढे जाऊ विठ्ठल 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 कुंडलीकवरदे हर हर श्री ज्ञानदे तुका श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी सदा संतन की जय 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 जय